नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस परीक्षा इयत्ता 10वी मधील असणारा इतिहासाचं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा, यामध्ये या प्रकरणावरती या परीक्षेमध्ये साधारण एक किंवा दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। मग भारतीय इतिहास लेखनाची जी वाटचाल आहे ती वाटचाल कशा प्रकारे झाली, या प्रकरणामध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। यामध्ये आठ मुद्दे महत्त्वाचे आहेत। इतिहास लेखन हे आठ प्रकारे केले गेलं, त्यामधलं पहिलं प्राचीन काळातील इतिहास लेखन, त्यानंतर दुसरा मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन, त्यानंतर तिसरा आधुनिक काळातील इतिहास लेखन, त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे ब्रिटिश काळातील इतिहास लेखन, त्यानंतर पाचवा जो आहे वसाहतवादी इतिहास लेखन, त्यानंतर सहावा मुद्दा जो आहे प्राच्यवादी इतिहास लेखन, त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन, आणि शेवटचा म्हणजे आठवा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन। मग स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनामध्ये साधारण तीन वैचारिक प्रवाह आले, त्यामध्ये पहिला होता मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास। मग या सगळ्याचा सारांश जर आपण पाहिला तर आपल्याला एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या प्रकरणावरती जे एक किंवा दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे हे या मुद्द्यावर आधारित जे भाग आहे, म्हणजे साधारणतः कोणत्या शतकामध्ये कोणत्या बखरकाराने कोणत्या लेखकाने कशा प्रकारे इतिहासामध्ये लेखन केलं यावर आधारित प्रश्न विचारला जाणार आहे।